Muy bien. चला तर मग सुरुवात करूयात. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आहे संडे आणि संडेचं असंच असतं, 12 12:30 वाजतातच उठायला. अजूनही झोप केली नाहीये, सकाळी मी 6 वाजता झोपलोय आणि आता वाजतात 11 11:15. झोप काय उडत नाहीये पण आपलं उठलं पाहिजे आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बिहार, तुला आवाज आ. चहा हवा का तुला? गुड मॉर्निंग बिहार. गुड मॉर्निंग. आणि मटा पण घ्या, मटा. थँक्यू सर.
बाकी एक डझन जा फ्रेश अंजीर आणि केळी सकाळचा एक वाजलाय आणि आपण वाजतोय सकाळ आणि मटा महाराष्ट्र तर माझं डेली रुटीन ठरलेलं आहे मित्रांनो. दर रविवार असंच असतो, सकाळी उठायचं, सकाळ आणायला पळायचं, सकाळ पेपर आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र टाइम्स दोन्ही घ्यायचं, तिथून घरी यायचं आणि वाचायला लागायचं. दिवस त्याच्यामध्येच निघून जातो. संडे म्हटलं की असंच होतं. संडेचं असं काही वेगळे प्लॅन नसतात. मला तर फार पूर्वीपासून सकाळ पेपर वाचायची आवड आहे आणि म्हणजे माझ्या हॉस्टेल डेज पासून मी सकाळ पेपर वाचतो आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी वाचायला मिळतात. आणि साप्ताहिक सकाळ पण मी वाचतो आणि महाराष्ट्र टाइम्स सुद्धा सोबत तिला घेऊन येतो. त्याच्यात पण काही वेगळे आर्टिकल छान असतात, संवाद वगैरे. आणि सकाळमध्ये म्हणाल तर सप्तरंग, जे की माझा फेवरेट सदर आहे दर आठवड्याचं. आणि आता बरेच वर्ष झाली, म्हणजे मी सांगू नाही शकत, एक 10-12-13 वर्ष झाली असतील. पण एक तुम्ही पण पेपर वाचायला हवा, पेपर मधून तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. एक्सपिरियन्स जे लोकांचे असतात ते शेअर केलेले असतात सप्तरंग सारख्या पुरवणीमधून. सो जे कोणी वाचत नसतील तर त्यांनी ऍटलीस्ट संडेला तरी पेपर वाचला पाहिजे. पूर्वी माझा डेली बेसिसवर होता, म्हणजे डेली पेपर चालू असायचा कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात. आणि त्याच्यानंतर सध्या तसं पेपर वाचणं नाही होत, हल्ली डिजिटल खूप झालेलं आहे सगळ्या गोष्टी. सो ऍप वगैरे आलेत तर त्याच्यावरच मी वाचत असतो. पण जी पेपर विकत आणून वाचण्यात जी मजा आहे ना, ती वाचणाऱ्यांनाच माहिती आहे. म्हणजे जे कोणी हार्डकोर असतील ना सकाळ पेपर वाचणारे किंवा इतरही कुठले, म्हणजे मी सकाळ काय असं ब्रँडिंग नाही करत आहे सकाळचं, पण जे कुठलेही चांगले चांगले पेपर येतात भरपूर सारे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार एक एक ठरलेला पेपर असतो की त्यांच्या ठिकाणी हा चांगला टॉप करतो पेपर, आपल्या ठिकाणी हा मुंबईमध्ये महाराष्ट्र टाइम्स असेल, पुण्यामध्ये सकाळ असेल. रिजन वाईज थोडेफार चेंजेस होतात. नागपूरमध्ये घेतला तर तरुण भारत होतो. सो बऱ्याच गोष्टी आहेत पेपरबद्दल, आपण काय त्याच्यावरती डिस्कशन नाही करणार फार. पण पेपर वाचायला हवा ही एक चांगली सवय असते किंवा त्याच्यातून तुम्हाला जनरल नॉलेज पण मिळतं. जे कोणी एमपीएससी यूपीएससी करतात त्यांच्यासाठी तर पेपर वाचणं खूपच मस्ट आहे. आणि असं पेपर वाचला पाहिजे. सत्य सप्तरंग
मध्ये खूप चांगले चांगले लेख येतात सप्तरंग. तुम्ही ऍटलीस्ट त्याच्यासाठी मी माझा मेन जो उद्देश असतो की सकाळ संडेला आणण्याचा तो म्हणजे सप्तरंग. आणि सप्तरंगामध्ये खूप भन्नाट लेख असतात. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली की मलाही ती कालच कळली, म्हणजे आता दिवस ऑलमोस्ट 10 झाले असतील महिन्याचे. आज बहुतेक 12 तारीख आहे आज. आणि आजच मला कळलं की हे वर्ष जे आहे ते लीप इयर आहे. म्हणजे मी पण कॅलेंडर पाहिला होता, पण वरचेवर पाहिला होता की आपलं पटकन लक्षात येत नाही. पण अशी एक क्युरियोसिटी असते ना लोकांना की लीप इयर येणार आहे, लीप इयर काय असतं, किंवा ज्या लोकांना माहिती नाही तर ते लीप इयर म्हणजे फेब्रुवारी हा जो महिना असतो त्याच्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. म्हणजे फेब्रुवारी जो नेहमीचा 28 दिवसांचा जो महिना असतो त्यामध्ये एक दिवस ऍडिशनल असतो, आणि तो म्हणजे 29वा दिवस एक्स्ट्रा येतो दर 4 वर्षानंतर. सो ज्यांना कोणाला हा दिवस खूप काही वेगळा असा हटके करायचा असेल त्यांनी नक्की करा, कारण तो 4 वर्षानंतर येणार आहे. आणि हे मला काल रात्री कळलं की हे लीप इयर आहे. चला, पण ज्यांचे काही प्लॅन असतील, म्हणजे फेब्रुवारी तर माझा फेवरेट मंथ आहे, मंथ ऑफ लव वगैरे असं म्हणतात, तसं काही नाही आहे. माझा बर्थडे असतो त्याच्यामुळे फेब्रुवारी बद्दल मला प्रेम आहे. पण बाकी व्हॅलेंटाईन आणि या सगळ्या गोष्टी असतातच. लीप इयर म्हणजे ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षांची शेवटचे जे 2 आकडे असतात, म्हणजे समजा आत्ताचं जे वर्ष आहे 2020, त्यातले शेवटचे जे 2 अंक असतात म्हणजे 20 आहे, तर त्या संख्येस 4 पूर्णपणे भागले, म्हणजे डिवायडेड बाय 4 जर असेल इन मल्टिपल ऑफ 4, म्हणजे 20 हा जो अंक आहे त्याला 4 आपण भागू शकतो, म्हणजे डिवाइड करू शकतो. तर जी शेवट जे जे काही 2 अंक असतात शेवटचे ते जर 4 पटीतले असतील, म्हणजे 4 त्याला जर पूर्णपणे भागता येत असेल, 4 त्याला डिवाइड करता येत असेल, तर ते जे वर्ष असतं ते लीप इयर म्हणून ओळखलं जातं. तर जो पहिला रूल होता तो मी तुम्हाला सांगितला की पहिल्या रूलमध्ये वर्षाच्या शेवटचे 2 डिजिट असतील मल्टिपल ऑफ 4 तर ते लीप इयर असतं. सेकंड दुसरा एक रूल आहे की या सगळ्यामध्ये जर शतकाच्या जे काही वर्ष असेल डिकेड असेल तर त्याच्या शेवटचे जे 2 अंक असतील ते जर 0 असतील तर ते लीप इयर नसते. उदाहरण द्यायचं झालं तर 1900 म्हणजे 1900 जे शतक आहे 1900 तर ते लीप इयर नाही होणार. जरी 2-0 असले तरी ते लीप इयर होत नाही, कारण त्याला एक अपवाद आहे. त्यांनी एक अजून एक रूल डिफाईन केलेला आहे त्याच्यासाठी, आणि तो रूल म्हणजे जर तुमच्या त्या इयरची जर बेरीज केली आपण, ऍडिशन केली, आणि ती जर मल्टिपल ऑफ 4 असेल तर ते लीप इयर असतं. म्हणून 1900 हे लीप इयर नाही, पण 2000 हे लीप इयर आहे, कारण 2000 हा जो आकडा आहे तर तो मल्टिपल ऑफ 4 आहे, म्हणजे 4 आपण त्याला डिवाइड करू शकतो. सो 1900 हे लीप इयर नाही आहे आणि 2000 हे लीप इयर आहे. लीप हा तिसरा रूल, म्हणजे 2000 जे एक्झाम्पल मी दिलं ते तिसरा रूल आहे. सेकंड रूल म्हणजे ज्या वर्षाच्या शेवटी 2-0 असतात ते लीप इयर नसतं, आणि ज्या वर्षाच्या शेवटच्या 2 आकडे यांची बेरीज ही मल्टिपल ऑफ 4 असेल, डिवाइड बाय 4 करता येत असेल, म्हणजेच 4 भागता येऊ शकते, तर ते लीप इयर असतं. तर ज्यांना कोणाला ही माहिती नव्हती की लीप इयर म्हणजे काय असतं, तर ती आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण लीप इयर बद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमचा काही असं काही प्लॅन असेल लीप इयर म्हणून तर तुम्ही नक्की तुमच्या ज्या काही कमेंट्समधून एक्सप्रेस करा. तुम्हाला जे काही करायचं असेल किंवा तुम्ही काही करू शकता, जे काही प्लॅन्स असतील किंवा मला काही प्लॅन्स सुचवायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. माझं चॅनल आहे महाबळेश्वरकर गौरव, तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, कमेंट फार कमी येत आहेत, तर कमेंट यायला हव्यात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं संभाषण पोहोचेल. कमेंट्स असतील, लाईक्स असतील, तर या माध्यमातून शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की. तर पुन्हा भेटूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. की
शायनिंग कीप लर्निंग. थँक यू. आज काही आलंय का बघूया. कुठेतरी स्फोट झालाय. अच्छा हा पालघर मध्ये आले. अवघड.